जय हिंद मित्रांनो, मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल वरती। तर मित्रांनो, थंबनेल तर तुम्ही बघितलंच असेल, एका महिन्यामध्ये 1 लाख पदापेक्षा 1 लाख पदापर्यंत रिक्त जागांच्या भरतीचा मेगा प्लॅन शिंदे सरकारने ठरवलेला आहे। तर ऍक्च्युअली तो मेगा प्लॅन काय आहे, कशा पद्धतीने भरती प्रक्रिया पार पडणार आहे, याच्या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, पोलीस भरती देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण पूर्णपणे मोफत पोलीस भरतीचा ऑनलाइन संपूर्ण कोर्स अवेलेबल करून दिलेला आहे। जे विद्यार्थी माझे व्हाट्सअप ग्रुपला जॉईंड असतील त्यांना तो सगळा मेगा प्लॅन, सगळा जो माझा लेक्चर आहेत, पूर्ण संपूर्ण लेक्चरची लिंक त्यांना प्रोव्हाइड केल्या गेलेल्या आहेत। ज्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीच्या संदर्भात पूर्ण तयारी करायची असेल लेखी परीक्षेची, आणि अशा विद्यार्थ्याला जर माझे संपूर्ण लेक्चर पाहिजे असतील एक सोबत, तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊन जावा। त्या ठिकाणी मी तुम्हाला लिंक पाठवून देईल, संपूर्ण लेक्चरचा एक लिंक बनवलेली आहे मी, ती लिंक एकदा पाठवली ती लिंक, ते मेसेज तुम्ही व्हॉट्सअपवरून कॉपी करायचा आहे, आपल्या नोटपॅडमध्ये सेव्ह करून ठेवायचा आहे। एकदा का तुम्ही नोटपॅडमध्ये सेव्ह करून ठेवलं तर तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही जो टॉपिक पाहिजे त्या टॉपिकवरती फक्त एकदा दाबायचं आहे, डायरेक्ट तो टॉपिक चालू होऊन जाणार। उदाहरणार्थ जर आपण घेतलं, तुम्हाला समजा सरासरीचा टॉपिक बघायचा आहे गणितामधला, त्या सरासरीवरती क्लिक करायचं, डायरेक्ट सरासरीचा टॉपिक चालू होऊन जाणार। अशा पद्धतीने एकदम साधा आणि सिंपल पद्धतीने प्रोसिजर चालू केलेली आहे मित्रांनो, याचा तुम्ही नक्कीच फायदा घ्या, पूर्णपणे मोफत अवेलेबल आहे। तर मित्रांनो, आजचा जो मेगा प्लॅन आहे एकनाथ शिंदे सरकारचा, लोक सकाळ या न्यूज पेपर मध्ये ती संपूर्ण बातमी आलेली आहे। ज्या विद्यार्थ्यांना वाटत असेल की सर आम्हाला ती बातमी वाचायचं आहे संपूर्ण, तर व्हॉट्सअप ग्रुपला ते बातमीचं लिंक पण मी तुम्हाला शेअर करून देईल, काय अडचण नाहीये। पण त्यामध्ये काय दिलेले एक थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे। सर्वात प्रथम मित्रांनो, शिंदे सरकारचे डिसिजन जे आपण घेत आहे ते ज्या पद्धतीने, तर मला वाटतं की कुठेतरी तरुण वर्गाचा याच्यामध्ये फायदा होऊ शकतो। कारण राज्यामध्ये जवळपास 2.5 लाख पद हे रिक्त आहेत, आणि जर तुम्हाला राज्याचा विकास करायचा असेल तर रिक्त पद भरली गेलीच पाहिजे। म्हणजेच सरकारीमध्ये जेवढे पण रिक्त जागा आहेत त्यांच्या जागेवरती जर मनुष्यबळ अवेलेबल झालं तर देश राज्याची प्रगती करता येते। आणि जर तुमच्याकडे जिथं 10 माणसं लागतात तिथं तुम्ही 2 माणसांकडून काम करून घेतात तर ते प्रगती होऊ शकत नाही। असा दृष्टिकोनातून एक मेगा प्लॅन आखण्यात आलेला आहे। त्या मेगा प्लॅनच्या अंडरमध्ये कमीत कमी सुरुवातीला 1 लाख पदांची भरती काढणार आहे, आणि ही जी काही प्रोसिजर आहे ही 1 ते 2 महिन्यामध्ये कंप्लीट करणार आहेत। म्हणजे 1 ते 2 महिन्यामध्ये संपूर्ण आराखडा तयार करणार आहे आणि प्रत्येक विभागानुसार जाहिरात प्रसिद्धी करायला सांगणार आहेत। आता उदाहरणार्थ जर आपण घेतलं तर आपल्या पोलीस या क्षेत्रामध्ये जवळपास 14 ते 15 हजार जागा रिक्त आहेत 14 ते 15 हजार जागा पोलीसमध्ये। तसं जलसंपदा विभाग आहे, जिल्हा परिषद आहेत, ग्रुप ब चे आहेत, क चे आहेत, ड चे आहेत, अशा हजारो जागा रिक्त आहेत। तर एकनाथ शिंदे सरकारने सगळ्यांना सांगितलेलं आहे की ज्या ज्या विभागामध्ये जेवढ्या जेवढ्या रिक्त जागा आहेत त्या सर्व रिक्त जागांचा एक आराखडा बनवून 1 महिन्याच्या आत आमच्याकडे आणायचा आहे, आणि त्याच्यावरती मग ते मंजुरी देणार, त्या हिशोबाने भरती प्रक्रियेला सुरुवात होणार। आता तुम्ही न्यूज पेपर मध्ये बघितलं की महिन्याला 1 लाख पदांची भरती होणार, म्हणजेच काय होणार आहे मित्रांनो की सुरुवातीला कमीत कमी 1 लाख पद भरली जाण्याची शक्यता आहे। पण 1 लाख पद नाही भरले, 50 जरी हजार पद भरले तरी आमच्या महाराष्ट्रातील तरुणांसाठी खूपच फायद्याची आहे। आणि ज्या पद्धतीने पोलीस भरती ढकलत आतापर्यंत आली, पुढे ढकलत आणली ना, आता जर लवकरात लवकर 1 ते 2 महिन्यामध्ये या विषयावरती जर डिसिजन घेतलं तर खूपच चांगलं होईल, तरुणांचा बेरोजगारीचा प्रश्न सुटेल, आणि जे मुलं रात्रंदिवस तयारी करतायत स्पर्धा परीक्षाची त्यांचा तर खूपच जास्त फायदा होईल। तर मित्रांनो, या महत्वाच्या काही अपडेट होत्या आजच्या न्यूज पेपर मध्ये आलेल्या बातम्या आहेत, तुम्ही ती बातमी पण बघू शकता, सकाळ या न्यूज पेपर मध्ये आलेली आहे।
कोणाला काय अडचण असेल तर बिंदास मला कमेंट करा। आणि मित्रांनो, या 1,00,000 पदांच्या मेगा भरतीवरती तुमचं मत काय आहे ते नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा। आणि तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवून पाहिजे असेल तेही कमेंट बॉक्स मध्ये सांगा, त्या टॉपिकवरती आपण 100% व्हिडिओ बनवून देत असतो। चला तर मित्रांनो, नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया, तोपर्यंत जय हिंद।